त्याचं जीवनच आहे त्याचा संदेश. सत्य, अहिंसा आणि अपरिग्रह हीच आहे त्याची ताकद. आपल्या जगण्यातून तो बदलतो आहे जग, घडवतो आहे सकारात्मक बदल. तो म्हणजे आहे एक शाश्वत प्रेरणा. त्याचे विचार जगण्याची आपली ताकद किती, हाच आहे खरा सवाल. जय शंभूनारायण. ही वेशभूषा आम्ही का केली हे एव्हाना तुम्ही ओळखलंच असेल. नागपूरच्या जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला डॉन अरुण गवळी एका परीक्षेत चक्क पहिला आलाय. बरं, ही परीक्षा कोणती? तर गांधी विचारांची परीक्षा. गवळीने हा चमत्कार कसा घडवला त्याचीच ही कहाणी आजच्या लक्षवेधमध्ये. डॅडीचा केमिकल लोचा. मैंने अपने भाई का थोड़ा सा सोना चुराया था. तुमने चोरी किया बापू? हाइला, फिर? मन कचोट नहीं लगा, नींद उड़ गई. फैसला किया पिताजी को सच बता दूंगा तो ही शांति मिलेगी, पर हिम्मत नहीं हुई. फिर मैंने पिताजी को एक चिट्ठी लिखी, गुनाह कबूल किया, माफी मांगी और कसम खाई फिर कभी गलत काम नहीं करूंगा. फिर तुम्हारे डैडी ने तुमको माफ किया ना बापू? वक्त लगा पर माफ किया. तो फिर डन बापू, अपुन भी उसको एक चिट्ठी लिखेगा और कल सुबह 6 बजे उसको देगा. मुन्ना भाईला महात्मा गांधींनी झपाटून टाकलं आणि त्याचं जीवन बदलून गेलं. रुपेरी पडद्यावर गाजलेली ही कहाणी प्रत्यक्षात उतरू शकेल? दगडी चाळीचा डॉन अरुण गवळी सध्या नागपूर कारागृहात गांधी विचारांचा अभ्यास करतोय. एवढंच नाही तर गांधी विचार परीक्षेत तो थेट पहिला आलाय. सहयोग ट्रस्ट, सर्वोदय आश्रम नागपूर आणि मुंबई सर्वोदय मंडळाच्या माध्यमातून गांधी विचारांवर आधारित एक परीक्षा घेतली जाते. याच परीक्षेत दगडी चाळीचा डॅडी पहिला आलाय. मागच्या वर्षी म्हणजे 1 ऑक्टोबर 2017 रोजी जी परीक्षा झाली त्यात 160 कैद्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. त्या सर्व प्रकारचे कैदी होते, अगदी अंडर ट्रायल होते, विक्टिम होते आणि शिवाय अंडा सेल किंवा बडीगोल अशा वेगवेगळ्या ठिकाणचे लहान कैदी, मोठे कैदी, अगदी फाशीची शिक्षा सजावलेले कैदीसुद्धा यांचासुद्धा त्यात सहभाग होता. त्यात अरुण गवळी जे नागपूरच्या जेलमध्ये आहेत त्यांनी पण यात सहभाग घेतला होता. आणि त्यांनी आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतःहून त्यात नाव नोंदवून सर्वाधिक गुण त्यांनी त्यात मिळवलेले आहेत. त्यांना 80 पैकी 74 गुण प्राप्त झालेले आहेत आणि ते नागपूर मध्यवर्ती कारागृहातून टॉपर आहेत. स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींनी अनेकदा तुरुंगवास भोगला. पुण्यातल्या येरवडा जेलमध्ये तर ते अनेकदा कैदेत होते. येरवडा जेलला ते येरवडा मंदिर म्हणत. महात्मा गांधींचं चिंतन, मनन, लेखन सतत सुरू असे. तुरुंगात गेले तर त्यात खंड पडत नसे. खरं तर कारागृह म्हणजे वाट चुकलेल्यांना पुन्हा योग्य मार्गावर आणण्याची जागा. सुधारणा आणि पुनर्वसन हे कारागृह विभागाचं ब्रीदवाक्य. त्यामुळे कैदी कितीही भरकटलेला का असेना, त्याच्यावर चांगल्या विचारांचे संस्कार करायलाच हवेत असं गांधी विचाराचा प्रसार करणाऱ्या सर्वोदयींना वाटतं. त्यातूनच मग महात्मा गांधींच्या विचारांवर आधारित परीक्षा घेण्याचा विचार पुढे आला. आचारात बदल होण्यासाठी गरज असते ती विचारांमध्ये बदल होण्याची. विचारात बदल होण्यासाठी ही गांधी विचारांची परीक्षा घेतली जाते. नागपूर कारागृहात घेण्यात आलेल्या गांधी विचार परीक्षेत 160 कैदी बसले होते. यातलाच एक होता अरुण गवळी. सर्व कैद्यांना अभ्यासासाठी गांधी विचारांची पुस्तकं पुरवण्यात आली होती. माझं जीवन हाच माझा संदेश आहे असं गांधीजी नेहमीच म्हणायचे. आणि त्यांचं जीवन कसं आहे, त्यातली अहिंसा, त्यातलं सत्य, त्यातलं अपरिग्रह हे जे मुद्दे आहे यावर खास पुस्तकं तयार करण्यात आलेली आहे. ती पुस्तकं आधी आम्ही आधीच बंदीवानांना देतो, त्यातून ते अभ्यास करतात. काही ना त्यात त्यात काही कथा असतात, काही चरित्र असतं आणि त्यातून ते वाचून हे पेपर सोडवतात. पण आम्ही ओपन बुक ठेवलेलं आहे, तुम्ही पुस्तक बघून, पुस्तक उघडून बघून तुम्ही उत्तरं लिहू शकता. मात्र त्याचा मग आमचा उद्देश एकच आहे की त्यामुळे त्यांनी पुस्तक वाचावं आणि ते घडलेलं आहे. आणि अरुण गवळीसारखे लोकसुद्धा आज या परीक्षेला बसून कुठेतरी गांधी मार्गाने जाण्याचा संकल्प करत आहेत.
गांधी विचारांच्या परीक्षेत पहिला क्रमांक मिळवणं आणि ते विचार प्रत्यक्ष जीवनात उतरवणं यात अर्थातच फरक आहे. हिंसेच्या मार्गानं वाटचाल करत थेट तुरुंगात पोहोचलेला अरुण गवळी आता गांधी विचारांच्या लेखी परीक्षेत पहिला आला असला तरी जीवनाच्या परीक्षेत तो गांधी विचार किती आचरणात आणतो यावरच त्यानं गांधी विचार किती आत्मसात केलेत याची कसोटी लागणार आहे. अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. गांधी विचारांच्या परीक्षेत गवळी टॉपर ठरलाय. ही परीक्षा नेमकी कशी होते, कोणती पुस्तके अभ्यासाला असतात, अरुण गवळींनी प्रश्नपत्रिका कशी सोडवली, या सगळ्यांबाबत गांधी विचार परीक्षेचे निमंत्रक डॉक्टर रवींद्र भुसारी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिवान असलेला डॉन अरुण गवळी गांधी विचार परीक्षेत अव्वल क्रमांकाने पास झालाय. आपल्यासोबत हे परीक्षेचे निमंत्रक आणि ज्यांनी ही परीक्षा घेतलेली आहे रवींद्र भुसारी जी आहेत, कशा पद्धतीने ही गांधी विचारांची परीक्षा नागपूर कारागृहात घेण्यात येते, काय यामागचा उद्देश? कैदी म्हटला की आपल्या समोर येतो तो गुन्हेगार आहे असं आपल्यासमोर येतच. तर या गुन्हेगारांना त्यांच्यावर कुठेतरी त्यांच्यात बदल व्हावा, त्यांच्या वागणुकीत बदल व्हावा, त्यांच्या मानसिकतेत बदल व्हावा या हेतूनं गांधी विचार परीक्षा गेल्या 11 वर्षापासून आम्ही घेतो आहे. आम्ही म्हणजे आमची सहयोग ट्रस्ट, सर्वोदय आश्रम नागपूर आणि मुंबई सर्वोदय मंडळ मुंबई या 3 संस्थांच्या वतीनं गेल्या 11 वर्षांपासून ही परीक्षा सातत्यानं नागपूर मध्यवर्ती कारागृहात घेतली जाते आहे. कशा पद्धतीचं साहित्य, गांधी विचारांचं साहित्य पुरवलं जातं आणि कशा पद्धतीने ते प्रश्नावली असते त्याबाबत सांगा. मुंबई सर्वोदय मंडळाचे सोमय्या काका आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही हे पुस्तकं नागपुरात आणतो आणि ही जी पुस्तकं आहेत या पुस्तकामध्ये गांधीजींचे जे जीवन आहे त्यांच्या जीवनावर ही पुस्तकं आहेत. त्यांच्या आयुष्यातले जे अनेक प्रसंग आहेत ज्यात कधी गांधीजींनी मांसाहार केला असेल मग त्याला त्याचा पश्चाताप झाला असेल, कधी गांधीजींनी विलायती कपडे घातले असतील, कोट घातला असेल, पॅन्ट घातला असेल, मग त्यांना काय वाटलं, असे सगळे त्यातून गांधीजींना सत्तेची कधी प्रचिती आली, त्यांना सत्याविषयी काय वाटलं, त्यांनी अहिंसा कशी आपल्या जीवनात राबवली, अनुभवली, आचरली या सगळ्या गोष्टी या पुस्तकांमध्ये आहे. आणि याच पुस्तकावर आधारित हे पेपर्स आहेत आणि त्यातून त्यांना काहीतरी चांगला मेसेज मिळावा, चांगला संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचावा असा प्रयत्न या पुस्तकांच्या माध्यमातून केलेला आहे. हे पुस्तकं आम्ही 1 महिना आधी जवळपास कैद्यांपर्यंत पोहोचवतो. यंदा आपण मगा सांगितलं त्याप्रमाणे 160 कैदी बसले होते आणि त्याच्यात अरुण गवळी पण होता. कशा पद्धतीची ते प्रश्नपत्रिका होती, त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं होतं आणि कशा पद्धतीने याचा संपूर्ण अभ्यास केला जातो कैद्यांकडून आणि कैद्यां कोण घेतं ते सगळं? आम्ही 1 महिना आधी पुस्तकं जेव्हा देतो तेव्हा आमची अपेक्षा असते की त्यांनी अभ्यास करावा आणि पेपर सोडवावा. तर हा जो पेपर आहे हा 80 मार्काचा असतो आणि सगळे प्रश्न याच्यात ऑब्जेक्टिव्ह टाईप आहेत. मराठी, इंग्लिश, हिंदी तिन्ही भाषेमध्ये हे पेपर्स आहेत आणि त्यात अगदी सोपे प्रश्न आहेत. फक्त एकच आहे की जो पुस्तक वाचेल त्याला ती सोडवता येतील, त्याला ती उत्तरं माहीत असतील आणि तोच ते पेपर सोडवू शकतो. पण आमच्या असं लक्षात आलं की जेव्हा आम्ही सुरुवातीला इकडे या कैद्यांना शिकवायला गेलो, आम्ही मध्ये क्लासेस घेण्याचा प्रयत्न केला, ते काही वर्ष आम्ही घेऊ शकलो पण नंतर काही अडचणींमुळे आमचे शिक्षक तिथे पोहोचू शकले नाही. मग आता ही जबाबदारी त्या जेलमधल्या कैद्यांसाठी तिथल्या शिक्षकांनी स्वीकारलेली आहे. आमच्या माध्यमातून हे शिक्षक त्यांच्याकडून अभ्यास करवून घेतात. तरी पण या हे कैदी, हे बंदिवान या पुस्तकाशी जुळले जावेत म्हणून आम्ही काय केलं आहे की ओपन बुक परीक्षा ठेवली, म्हणजे तुम्ही उत्तरं पाहून लिहू शकता अशी सोय ठेवल्यामुळे त्या कैद्यांना वाटतं की आपण अभ्यास नाही केला आपण परीक्षा कशी द्यावी असा प्रश्न त्यांच्यासमोर येत नाही, कारण त्यांच्याजवळ पुस्तक असते, हे पुस्तक आम्ही त्यांना दिलेलं असतं. शिवाय जे काही साहित्य त्यांना लागतं गांधीजींबाबत, गांधीजींविषयी जी काही पुस्तकं पाहिजे असतील ती त्यांना वेळोवेळी आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करतो. गांधी विचार आणि गांधी विचार आचरणात आणण्यात याच्यात जरी नक्कीच मोठा फरक असला तरी या परीक्षेच्या निमित्ताने अरुण गवळीने कुठेतरी गांधी विचारांशी जुळला मात्र नक्कीच गेलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तक सह अमर काणे, नागपूर. अरुण गवळी जरी गांधी विचार परिषदेत उत्तीर्ण झाला असला तरी गवळीच्या आयुष्यात गांधी उत्तीर्ण झाले पाहिजे अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ गांधी विचारवंत चंद्रकांत वानखेडे यांनी व्यक्त केली. आयुष्यभर गांधींचे विचार जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेल्या एका कार्यकर्त्याची ही प्रतिक्रिया. मी याकडे जरा थोडा यांनी बघतोय की गांधीची परीक्षा अरुण गवळी पास झाला
आणि मार्क्स त्यांनी त्याच्यात भरपूर मिळवले. मला स्वतःला एकच हा प्रश्न ऐकून एकच हे झालं की गेल्या 10-15 वर्षामध्ये ही परीक्षा सुरू आहे पण त्या परीक्षेवर कधी हायलाईट झालं नाही. म्हणजे आणि गांधी हायलाईट तर झालाच नाही पण गांधीच्या विचारांवर घेण्यात येणाऱ्या परीक्षेला इतका फोकस माध्यमांनी कधी दिला नाही. पण आज अरुण गवई ही सर्वाधिक मार्क मिळून प्रथम याच्यामध्ये आला आणि गांधी विचार परीक्षेच्या ऐवजी अरुण गवईचा आधार घेऊन गांधी विचार परीक्षेला एक फोकस मिळणं हा कदाचित याच्यातला एक विसंगत भाग आहे. पण तरीसुद्धा अरुण गवई ही परीक्षा देत असेल, त्याला त्याचा किमान जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यास करावासा वाटत असेल, तो ते त्या परीक्षेत बसत असेल, उत्तम मार्क मिळत असेल, तर त्याला अरुण गवईलाही शुभेच्छा गांधीच्या मार्गाने जाण्यासाठी देण्यात काय हरकत आहे. पेक्षा पॉझिटिव्ह अंगाने ठेवलीच पाहिजे की गुन्हेगार आहे तो गुन्हेगारच राहतो हे मानणं हे मला वाटते की एक स्टॅटिक आणि मृत प्राय कल्पना आहे. गुन्हेगार आहे आणि म्हणूनच आपण आता तुरुंगाला सुधारगृह म्हणतो आणि सुधारगृहामध्ये हे उपक्रम हे अभिप्रेत आहे आणि फार काही नाही. किमान अरुण गवईनी हे पुस्तक वाचल्यानं अशी परीक्षा दिली आहे हे गुन्हेगारी जगतात कळल्यानंतर गुन्हेगारांनासुद्धा आकर्षण वाटू शकतं की हा विचाराच्या दिशेने आपण झुकलं पाहिजे, म्हणजे त्या दिशेने पॉझिटिव्ह याच्यातला अर्थ घेतला. आणि गांधी परीक्षेमध्ये ते पास झाले, जीवनाच्या परीक्षेमध्ये गांधीही त्यांच्यासोबत पास व्हावा एवढीच अपेक्षा आपण ठेवू शकतो. गेल्या 10-15 वर्षापासून हा उपक्रम विशेषतः सर्वोदयाकडनं सुरू आहे. आणि दुसरं असं की कारागृहामध्ये याची उपयुक्तता आहेच, कारण कारागृहामध्ये गेलेले कैदी जरी असले तरी ते माणसं असतात आणि तिथे रिकामं जे काही डोकं असतं, म्हणजे रिकामं डोकं सैतानाचं घर असं जे म्हणतात, तिथे त्यांच्या गुंतवणुकीसाठी अशा प्रकारचा उपक्रम निश्चितच उपयुक्त असतात. म्हणजे शिक्षा झालेल्या कैद्यांना श्रम तिथं करावं लागतं हे ठीक आहे, त्याच्यात त्यांचा वेळ जातो आणि मेंदूलाही काही खाद्य जर मिळालं आणि ते अधिक सकस मिळालं तर त्याचा निश्चितपणे फायदा होतो, त्यामुळे याची एक उपयुक्तता आहे. दुसरं असं की तिथे शिक्षा झालेले कैदी ही माणसंच असतात आणि तीही बदलू शकतात. जसं सज्जन माणूस एखाद्या वेळेस दुर्जन होऊ शकतो तसा दुर्जन माणूसही सज्जन होऊ शकतो. हा विश्वास ठेवला तरच समाजातली एक पॉझिटिव्ह एनर्जी कायम राहते. जर माणूस बदललतच नाही असं एक वेळा ठामपणे म्हटलं तर मला असं वाटतं की ही निगेटिव्ह थिंकिंग झाली. माणसामध्ये बदल होऊ शकतात. दुसरं असं की बऱ्याच वेळा परिस्थितीजन्य माणूस गुन्हेगार होतो. माणूस मधली गुन्हेगारी वगळायची, वजा करायची, पण हे वगळत असताना माणसाला त्या सगळ्या याच्यातून वगळू नये. मग तो कोणी असला तरी माणूस म्हणून त्याचं चांगुल पण शाबूत राहण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरतात. अरुण गवळीचे राजकीय वारसदार आहे कन्या गीता गवळी. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. गांधी विचारांच्या परीक्षेमध्ये अरुण गवळी यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. आपल्यासोबत त्यांची मुलगी गीता गवळी आहे. डॅडीनी पहिला क्रमांक पटकावलेला आहे. शाळेत पण पहिला क्रमांक होता का, कशा प्रकारचे शाळेत त्यांचं हे होतं? कारण आत्ता गांधी विचारांच्या परीक्षेमध्ये तुरुंगात असताना त्यांनी परीक्षा दिली तर पहिला क्रमांक पडला, काय भावना आहे? पहिले तर मला खूप खुशी आहे की डॅडींनी आतमध्ये असून एवढं टॉप केलं आणि ते पण ह्या वयात. ऑफकोर्स पहिल्यापासून डॅडी जेव्हापासून शाळेत होते, कॉलेजमध्ये होते, ते त्यांना स्टडी करायची खूप इच्छा असायची आणि म्हणून ते हमेशा टॉपच करायचे. गांधी विचार हे अहिंसेवर आधारित आहेत आणि डॅडींचा भूतकाळ मात्र साधारणतः हिंसा, म्हणजे आपणाला माहीत आहे की अंडरवर्ल्ड डॉन या म्हणून ओळख आहे, तर हा बदल जो आहे तो काय वाटतो, कसा वाटतो? बघा, जेव्हा डॅडी भूतकाळ पण होतं ते पण कशासाठी होते, लोकांसाठीच होतं. असं ते स्वतःच्या विचारासाठी केलं असेल तर एक वेगळा सब्जेक्टमध्ये कुठेतरी वेगळे मुंबई महाराष्ट्र सोडून गेले असते, पण तो पण लोकां जनतेसाठी होतं. त्या टायमाला काळ वेगळा होता आणि त्या काळी तसं बनणं झालं
तर तो काळ जसा ते पण चांगलं केलं, आता पण काळ हमेशा चांगलंच करतात आहे, म्हणजे त्यात फक्त डिफरन्स आहे. तेव्हा लोकांनी एक वेगळ्या छबीनी बघितलं, आज पण एक वेगळ्या छबीनी बघतात, पण छबी एकच होती की त्यांना त्यांचा मन आणि बोलतात ना मन दर्या आहे, तर जेव्हा माणूस दर्या मनसारखं राहतो या जगात तर त्याला इझी नाही आहे, तर ते बनणं लय मुश्किल आहे, म्हणून ते सर्व पार करत चालले. ते पहिल्यापासूनच हुशार होते, गांधी विचारांचे होते, परंतु परिस्थितीमुळे काही घटना ज्या आहेत त्या होत गेल्या. थोडी जनस मंगेशवाणी सर, कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई. लक्षवेधमध्ये आज इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, राहा एक पाऊल पुढे.